नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे वोटिंग कार्ड नंबर सर्च कसा करायचा जर तुमचा नाव वोटिंग कार्ड लिस्टमध्ये आहे परंतु तुमच्याकडे जर वोटिंग कार्ड नंबर नसेल किंवा वोटिंग कार्ड नसेल तर आपण ते आज बघणार आहे की चेक कसं करायचं तर बघा गुगलमध्ये जाऊन वोटिंग सर्च असं टाईप करा टाईप केल्यानंतर आपण वोटिंग कार्डच्या साईडला जाणार साईडला गेल्यानंतर आपण इथे आपला नंबर सर्च करू शकतो किंवा आपलं नाव आहे किंवा नाही हे सुद्धा या साईडला चेक करू शकतो तर बघा नावाने सुद्धा चेक करू शकता नेम वाईज किंवा ज्यांच्याकडे आयडी असेल त्या आय डी वाईज सुद्धा चेक करू शकतात पण भरपूर लोकांची आयडी बंद झालेली आहे त्यांना न्यू आय डी दिलेली आहे तर तुम्ही नेम वाईज सर्च कसं करायचं आता बघूया आपण बघा नेम वाईजवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा चेक करू शकता किंवा असेंब्ली वाईज सुद्धा चेक करू शकता तुम्ही दोनपैकी कोणतंही ऑप्शन घेऊ शकता तर आपण आता डिस्ट्रिक्ट वाईज चेक करू की डिस्ट्रिक्ट वाईज आपण आपलं नाव सर्च कसं करायचं तर तुम्ही डिस्ट्रिक्टवर क्लिक करा डिस्ट्रिक्टला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे तुमची डिस्ट्रिक्ट चूज करा यामध्ये त्यानंतर तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम इन्सर्ट करायचे आहे जेही तुमचे फर्स्ट नेम असेल ते तुम्ही इथे इन्सर्ट करा त्यानंतर लास्ट नेम म्हणजे सरनेम इन्सर्ट करा त्यानंतर मिडल नेम म्हणजे फादर नेम किंवा पतीचे नाव यामधून एक नमूद करा आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर टाका आणि सर्च बटनला क्लिक करा सर्च केल्यानंतर बघा सर्वात खाली तुम्हाला एक नाव डिस्प्ले झालेलं आहे त्यानंतर आय डी कार्ड नंबर सुद्धा डिस्प्ले झालेला आहे जेंडर एज या सर्व गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक डिस्प्ले होईल तर ते तुमचं आहे किंवा नाही एकदा कन्फर्म करून घ्या त्यानंतर बघा तिथे पोलिंग स्टेशन ॲड्रेससुद्धा दिलेला आहे किंवा बाजूला फॅमिली असं एक ऑप्शन दिलं आहे तुम्ही फॅमिलीवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधले सुद्धा वोटिंग कार्ड दिसेल तर बघा पोलिंग ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ज्या शाळेला तुम्ही जाऊन वोटिंग करता तिथला ॲड्रेससुद्धा इथे नमूद झालेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही वोटिंग कार्ड सर्च करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही वोटिंग कार्ड सर्च करू शकता नावानुसार आता आपण आय डीनुसार वोटिंग कार्ड सर्च करूया बघा आय डी कार्ड वाईस सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे ते चूज करायची आहे आणि तुमच्याकडे जो आयडी नंबर आहे तो आयडी नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपचा टाका आणि सर्च बटनला क्लिक करा बघा सर्च बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आय नुसार सुद्धा तुमचं नाव एज त्याच्यानंतर पोलिंग ॲड्रेस फॅमिली या सर्व गोष्टी डिस्प्ले होईल फॅमिलीवर क्लिक करून बघू शकता तुम्ही की तुमच्या फॅमिलीमधले तुमच्यासोबत जे कार्ड आहे वोटिंग कार्ड ते लिंक आहे किंवा नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं वोटिंग कार्ड नंबर सर्च करू शकता तर सर्च करून घ्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल